हाय फ्रेंड्स, मी उठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण भूमी अभिलेख विभाग भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत. आणि 28 किंवा 29 नोव्हेंबरला ही परीक्षा होऊ शकते आणि 15 तारखेनंतर तुमचे हॉल तिकीट येऊ शकतात. या संदर्भात एक बातमी आलेली आहे, तीच माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर या ठिकाणी पहा, सर्वेअर पदासाठी परीक्षा लवकरच आणि पुढारी या वर्तमानपत्राने ही बातमी दिलेली आहे. भूमी अभिलेख विभागाच्या वतीने राज्यात भरण्यात येणाऱ्या 1000 सर्वेअर भूकरमापट पदांची परीक्षा याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, याच महिना म्हणजे नोव्हेंबर हा, शेवटच्या आठवड्यात होणार आहे. त्यासाठी 28 किंवा 29 ही तारीख अंतिम करण्यात येणार असून त्या दृष्टीने काम सुरू करण्यात आले आहे. मागील वर्षी भूमी अभिलेख विभागाने 1000 अधिक जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार राज्यातील सुमारे 46,000 अधिक जणांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. ही परीक्षा स्वतः विभागाच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ही परीक्षा याच महिन्यात स्वतः विभागाच्या वतीने पण IBPS कंपनीमार्फत घेतली जाणार आहे. बरं, ही परीक्षा याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 28 किंवा 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी ज्या खाजगी संस्थेकडे, ती खाजगी संस्था म्हणजे IBPS हा, संस्थेकडे परीक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, त्या संस्थेकडून 15 नोव्हेंबरनंतर परीक्षार्थींना ईमेल किंवा भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर परीक्षा केंद्र किंवा रिशीट देण्यात येणार आहे. त्याच्यापुढे पहा, नियुक्तीपत्र डिसेंबरमध्ये, परीक्षा पार पडल्यानंतर 15 दिवसात परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्यक्षात नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. आणि आज म्हणजे 4 नोव्हेंबरचीची बातमी आहे. पहा, तर अभ्यासाला लागा, मी याच्या आधी पण एक व्हिडिओ टाकला होता की सर्वेवर पदाच्या परीक्षा होणार आहेत म्हणून आणि IBPS मार्फत त्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.